नमस्कार शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहे तर ते कोणते निर्णय हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे कांद्याप्रमाणे ज्या पिकांना साठवणुकीची गरज आहे त्यासाठी राज्यभर साठवणूक केंद्र शीतगृहाची उभारणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कृषी विभागाला दिले व ग्रामीण भागातील लहान शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा उभारण्याकरता शेतकरी उप उत्पादक कंपन्याने पुढे यावे असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केले राज्य शासन नाफेड आणि महा एफ सी यांच्या माध्यमातून देशातील पहिला कांदा साठवणूक व सुविधा प्रकल्प असलेल्या महा ओनियान ई लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते राज्याचे उद उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि कृषी मंत्री, मंत्री। दादाजी भुसे सहभागी झाले होते त्याचवेळी त्या 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 शिरूर जिन्नूर वैजापूर शिन्नूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील वांबोरे येथील साठणूक प्रकारचे लो लोकार्पण करण्यात आले व मुख्यमंत्री श्री ठाकरे यावेळी म्हणाले या, या प्रकल्पाच्या माध्यमातून उद्योग आणि कृषी विभागात हातात हात घालून शेतकऱ्याच्या कल्याणासाठी एकत्र आले पाहिजे शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या शेतामाला हमी भावापेक्षा हमखास भाव मिळाला पाहिजे त्यासाठी विकेल ते पिकेल या संकल्पनेतून शेतकऱ्यांना सुखी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र येऊन कांदा साठवणीचे प्रकल्प उभारले आहेत ज्या पिकांना साठवणुकीची गरज आहे त्यासाठी राज्यभर ठिकठिकाणी उभारणी केंद्र केले पाहिजे शेतकरी बांधव सर्वोत्तरपणाला लावून कांदा पिकवतो अशा वेळेला जर त्याला भाव मिळाला नाही तर त्याच्यावर आंतरिक स संकट कोसळतं कधी कधी शेतकऱ्यांनी पिकवलेल्या सोन्यासारख्या शेतमालाला मातीमोल भाव मिळतो हे थांबवण्यासाठी बाजारात ज्याला मागणी आहे ते पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे त्यासाठी विकेल ते पिकेल ही योजना महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे व शेतकरी संघटित होणे गरजेचे आहे याही भागावर शेतकरी उत्पादक कंपन्यांनी गट शेतीला प्राधान्य दिले पाहिजे शेतात राबवणारा शेतकरी जगाचा अन्नदाता आहे त्याला वर्क वर्क फ्रोम होमची सुविधा नाही तर अशा परिस्थितीत त्या अन्नदात्याला आम्हीपेक्षा हमखास भाव मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले शेतकऱ्यांना कर्जातून बाहेर काढ कारताना त्याला स्वावलंबी बनवून त्याच्या सुखासाठी काम करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला विकेल ते पिकेलमुळे शेतकऱ्यांच्या हातात यशाची गुरुकिल्ली उद्योगमंत्री उद्योगमंत्री श्री देसाई म्हणाले विकेल ते पिकेल या माध्यमातून शेतकऱ्याच्या हातात यशाची गुरुकिल्ली मिळाली आहे उद्योग आणि कृषी विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र वैद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी गाळे साठवणूक केंद्र उभारणी करून दिले जातील या ठिकाणी प्रक्रिया केंद्र निर्माण झाल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असेही देसाई यांनी सांगितले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी उभारले एकवीस लाख मेट्रिक टन कांदा साठवणूक क्षमता कृषी मंत्री कृषी मंत्री श्री दा मना भूषे म्हणाले देशाच्या एकूण कांदा उत्पादनावर पन्नास टक्के कांदा देशपातळी पुरवण्याचे काम महाराष्ट्रातील शेतकरी बांधव करीत आहेत राज्यात कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी वैयक्तिक पातळीवर सुमारे एकवीस लाख मेट्रिक टनाची कांदा साठवणूक क्षमता उभी केली आहे या कामी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून चांगले काम होत असल्याचे सांगताना मार्फत कांदा खरेदी करताना बाजारपेठे जो दर असेल त्याचप्रमाणे खरेदी करण्याची आवश्यकता असल्याचे कृषी मंत्री यांनी सांगितले आहे याचा लाभ शेतकऱ्यांना होईल तर मित्रांनो अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणखी एक महत्वाचे सांगायचे म्हणजे कृषी विभागाच्या माध्यमातून विकेल ते पिकेल ही योजना राबवताना माजी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाची स्मार्ट जो जोड देऊन शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी नापेडचे महा व्यवस्थापक संजीव कुमार चड्ढा यांनी मनोगत व्यक्त केले महा एफ सीचे व्यवस्थापकीय संचालक योगेश तोराद यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमात राज्यभरातील शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते जय हिंद जय महाराष्ट्र